नमस्कार, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वरा। तर कसे आहे तुम्ही मजेत असणार आहे। तर श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा। तर स्वराजचा आपण जेव्हा वाढदिवस केला होता, म्हणजे पहिला बर्थडे केला होता, त्याचं सॉन्ग मी सकाळी टाकलेलं आहे आणि पूर्ण जो ब्लॉग आहे तो मी लवकरच अपलोड करणार आहे, कारण एक तासाची शूटिंग आहे। वास्तू शांतीचा ब्लॉग जो आहे तो मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार, म्हणजे मोहिनी हजारे चॅनलवर, आणि स्वराजच्या बड्डेचा ब्लॉग मी स्वराजच्या चॅनलवर अपलोड करणार। तर कोणीही गैरसमज असा करू नका की स्वराचा बर्थडे का केला नाही, तर स्वराचा बर्थडे केला नाही कारण की तिला ताप वगैरे होता आणि माझी शिफ्टिंग चालू होते। तर येणाऱ्या संडेला स्वराचा बर्थडे साजरा धुमधडक्यात साजरा होणार आहे। मी आई आहे त्याच्यामुळे माझ्या दोन्ही मुलांची इच्छा पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे आणि मी ते नेहमी करत असते। तर इथं स्वराजच्या बर्थडेची कॅसेट आम्ही बघत होतो TV वर आणि मस्तपैकी पाळण्यात एन्जॉय करून बघत होतो। आणि त्याच्यानंतर मग मला काम वगैरे करायचं होतं, तर मी स्वराला बोलले तू आता पाळण्यात बस स्वराजला घेऊन आणि कॅसेट बघा। आणि इथं मस्तपैकी स्वराजच्या बर्थडेची कॅसेट सुरू होती आणि स्वरा आणि स्वराज मस्तपैकी एन्जॉय करत होती। खूप छान वाटत आहे आम्हाला नवीन घरात आल्यानंतर, असं वाटते आपल्या हक्काच्या घरट्यात आपण आलेलो आहोत, जिथं कोणी आपल्याला उठ बसणार म्हणणार नाही, बस म्हणणार नाही, जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण आपलं करू शकतो कामं वगैरे। आणि ते म्हणतात ना भाड्याचं घर आणि खाली घर, परंतु मी जुन्या घरालाही भरपूर मिस करत आहे। काय ते दिवस होते की म्हणजे कसं टेन्शन राहत होतं कधी महिना भरेल आणि आता पैसे द्यावं लागतील, परंतु त्याच पैशात आता माझ्या मुलांचा किराणा खाणं पिणं वगैरे होऊ शकते आणि टेन्शन असल्यामुळे सर्वांच्या तब्येती खराब झालेल्या होत्या। तर इथं फोटो फ्रेम वगैरे मी लावून दिलेले आहेत, स्वराजच्या बड्डेची एक आहे आणि स्वराजच्या बर्थडेची पण एक फ्रेम आहे जी हॉलमध्ये मी लावून दिलेली आहे। आणि पूर्ण घराचा ब्लॉग मी लवकरच टाकणार आहे। तर इथं स्वराज झोपेतून उठलेला होता आणि माझे कामं चालूच होती, कारण अजूनही पूर्ण घर सेट झालेलं नाही आहे। तर स्वराजसाठी मी केली होती खिचडी, ती मी स्वराजला भरवत होती आणि स्वरा TV बघत होती। तर आता जे आहे ना मी म्हणजे स्वराजला झोपी लावून मी किराणा वगैरे, म्हणजे घरात किराणा वगैरे काहीच नव्हता तर त्याच्यामुळे किचन सेट झाली होती, तर म्हणून मी गेली होती किराणा वगैरे आणायला। आणि हीटरचा ब्लॉग टाकला, त्या ब्लॉगमध्ये सर्वांनी मला रिक्वेस्ट केली की ताई हीटर वापरू नका। मी हीटर वापरत नसते, ती आई वापरत असते आणि तेही हीटर खाली लावलेलं असते आणि खालच्या घरात कोणीच लहान मुलं नाही आहेत, म्हणजे माझी मुलं घेऊन कंपल्सरी मी वरच राहते आणि मी गॅसवर पाणी गरम करते, मी कधीच हीटरचा उपयोग करत नाही कारण स्वराज इकडे तिकडे रांगतो त्याच्यामुळे। तर तुम्हा सर्वांचा असाच प्रतिसाद राहू द्या आणि तुम्हाला माझ्या स्वरा आणि स्वराजची खरंच खूप काळजी आहे, म्हणून तुम्ही स्वराचा बर्थडे केला नाही म्हणून तुम्ही सर्वांनी मला ते म्हणजे थोडंसं समजावून सांगितलं। बाहेर पाणी येत आहे, पाणी येत आहे, आता भूत येतात म्हणून बसली का अशी, भूत येतात भूत। तर बाहेर सुरू आहे पाणी, स्वरा झोपून आहे, स्वरा आणि टिया TV पाहत आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी तारक मंत्र किंवा स्वामींची आरती वगैरे लावून देत असते। बाहेर भरपूर पाणी सुरू आहे आणि इथं सुरू आहे स्वामींचा तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ।